नमस्कार मंडळी, विस्पतेस कुकिंगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला सगळ्यांची आवडती डिश दाखवणार आहे, ते म्हणजे दहीवडे. उन्हाळ्याला की दहीवडे आलेच पाहिजे. उन्हाळ्यामध्ये आपल्याला चटपटीत खायला खूप आवडतं, त्यामुळे मी तुम्हाला दाखवत आहे. चला मग बघूया. इथे मी मापाचा 1 कप घेतलेला आहे. 1 कप भरून मी सफेद उडदाची डाळ घेतलेली आहे. तर इथे एका बाउलमध्ये टाकून घेतली आणि ती 4 ते 5 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. त्यानंतर पाणी टाकून ही आपल्याला 5 ते 6 तास छान अशी भिजून घ्यायची आहे. 1-6 तासानंतर दाखवते. हे बघा, डाळ छान भिजलेली आहे. आपण हिचं आता पाणी नितळून घ्यायचं आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे. तर अगदी बारीक वाटायची आहे, एकदम पेस्ट करायची आहे त्याची छान अशी. तर इथे आपण 2 वेळा पण दळू शकतो किंवा 1 वेळा मावत असेल मिक्सरच्या भांड्यात तर 1 वेळा दळून घ्यायचं आहे. अगदी 2-3 चमचे पाणी टाकू शकतो, जास्त पाणी टाकायचं नाही. आता मी एका पातेल्यात हे डाळ काढून घेते. त्याच्यानंतर यामध्ये 1/2 चमचा जिरं टाकत आहे, चवीपुरतं मीठ, आणि 1 इंच आलं किसून घेतलं ते टाकून हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं. त्यानंतर हे फेटून घ्यायचं आहे, एकाच दिशेला फेटायचं आहे, जेणेकरून यामध्ये थोडी अशी हवा भरल्या जाते, पीठ असं हलकं होतं. आपल्याला हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, ते चेक करायचं आहे. आपल्याला एका वाटीत पाणी घ्यायचं आणि हे पीठ असं टाकून बघायचं आहे. ते जर असं वरती असलं तर आपलं पीठ छान फेटल्या गेलेलं आहे असं समजायचं. त्यानंतर मी इथे गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेल गरम झालं की मीडियम फ्लेम करायची आणि हे वडे आपल्याला असे सोडून घ्यायचे आहे. छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे करायचे आहे. हाताला पाणी लावून हे वडे असे आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहे आणि मध्यम आचेवर हे आपल्याला तळायचे आहे. हे बघा, त्यानंतर आपल्याला इथे चमच्याने असं हे उलटून घ्यायचे आहे. चमच्याने केल्यामुळे हे तुटत नाही, अलगदपणे उलटे पालटे आपण करू शकतो. आणि इथे आपल्याला आता सोनेरी रंगावर हे तळून घ्यायचे आहे. छान असा रंग येतो तोपर्यंत आपल्याला हे तळायचे आहे. बघा, मस्त हे तळल्या गेलेले आहे. आता रंग छान आलेला आहे. आपण हे वडे काढून घ्यायचे. एका प्लेटमध्ये मी हे काढून घेते. तर इथे आपण अशा पद्धतीने सगळे वडे तळून घेणार आहोत. तर अगदी हलके आणि मस्त क्रंची असे वडे तयार होतात. हे असेही खायला छान लागतात. तर यामध्ये आपण ड्रायफ्रूट पण टाकू शकतो किंवा मिरची वगैरे पण वापरू शकतो. तर इथे मी सगळे वडे तळून घेतलेले आहे. बघा किती मस्त आणि असे हलके सॉफ्ट तयार झालेले आहे. तर इथे मी एका भांड्यामध्ये पाणी घेते नॉर्मल, त्यामध्ये थोडंसं 1/4 चमचा हिंग टाकलं, थोडंसं मीठ टाकून हे मिक्स करून घेतलं पाणी. आणि आता हे वडे आपण त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे सगळे. त्यानंतर आपल्याला हे 1 तास असे पाण्यामध्ये भिजवायचे आहे. तर इथे मी 1 तास ठेवणार आहे. हे वडे असे खूप हलके आहे म्हणून वर येत आहे. तर मी एक प्लेट ठेवली, त्याच्यावर 10 मिनटं हा खलबत्ता ठेवणार आहे. तोपर्यंत इथे मी घरगुती 1 लिटर दही घेतलेली आहे, ती आपल्याला दुसऱ्या भांड्यात काढायची आहे. त्याच्यामध्ये 1/2 चमचा आपल्याला काळं मीठ आणि 1/2 कप भरून साखर आणि चाट मसाला टाकायचा आहे 1 चमचा भरून. आणि ही दही छान अशी फेटून घ्यायची आहे, मस्त अशी सॉफ्ट करायची आहे. बघा, मस्त अशी फेटून झालेली आहे. आता आपण ही फ्रीजमध्ये ठेवायची आणि 1 तासानंतर बघा आपले वडे छान भिजलेले आहेत. याचं अलगदपणे आपल्याला पाणी पिळून घ्यायचं आहे, खूप जोर द्यायचा नाही, हलक्या हाताने प्रेस करून पाणी काढायचं आहे. आणि हे सगळे वडे असे आपण काढून घ्यायचे. त्याच्यानंतर एका प्लेटमध्ये आपण हे वडे ठेवायचे आहे. थोडंसं मी चाट मसाला आधी टाकून घेतला. त्यानंतर जी आपली दही होती फेटलेली, ती छान 1 तास थंड झालेली होती फ्रीजमध्ये, ती दही आपण टाकून घ्यायची यावर. मस्त अशी दही टाकून झाली की यावर आपण थोडंसं काळं मीठ टाकायचं, त्याच्यानंतर जिरा पावडर, चाट मसाला पण आधीच टाकलेला आहे. आता यावर मी ग्रीन चटणी टाकून घेते. पुदिना, हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडं आलं, याचं मी वाटण करून घेतलं होतं, ती ग्रीन चटणी आहे. त्याच्यानंतर इथे इमली चटणी टाकून घ्यायची आहे. इमली चटणीमुळे दहीवड्याला खूपच छान चव येते. तर इथे इमली चटणी टाकून झालं की थोडंसं लाल तिखट वरून असं भुरभुरायचं आहे, आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे. त्यानंतर आवडत असेल तर बारीक शेव, नायलॉन शेव,
आणि त्यावर आता बारीक कापलेली कोथिंबीर टाकून आपले दही वडे मस्त असे थंडे थंडे खायला खूप मस्त लागतात. अतिशय सॉफ्ट झालेले आहे हे मस्त, तुम्ही बघू शकतात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.